नमस्कार विद्यार्थी व पालकबंधू भगिनींनो, मला असं सांगा बरं की तुम्हाला जेव्हा खूप असा आनंद होतो, काहीतरी तुमच्या मनासारखं घडतं, तर तेव्हा तुम्ही काय करतात? हो, अगदी खरं, अगदी बरोबर. जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, आपल्या मनासारखं काही घडत असतं, तर सर्वात आधी आपण छानसं असं गाणं म्हणायला लागतो आणि नाचायला लागतो. नाचणं कसं का होईना, पण प्रत्येक व्यक्तीला हे जमत असतं. आणि एवढंच काय, तर आपल्या आसपासच्या परिसरात सुंदर असं जर संगीत चालू असेल, एखाद्या बँडचा आपल्याला आवाज आला, तर आपण जिथे असतो तिथे आपले पाय थिरकायला लागतात. आपल्यालाही त्या तालावर नाचावंसं वाटतं, हो ना? बरोबर. आणि जेव्हा आपण हे नाचतो, नाचत असताना गाणं म्हणतो, ते चालीवर असो नको असो, आपला जो नाचण्याचा ताल आहे तो शास्त्रीयदृष्ट्या बरोबर असो अथवा नको असो, पण तरी देखील त्या सर्व गोष्टी आपल्याला खूप आनंद देऊन जातात. आपलं मन आनंद विभोर होतं. आणि म्हणूनच आपल्या ह्या सगळ्यांचा आवडीचा जो विषय आहे, नृत्य, अभिनय, गीत, हे सर्व आपण आज इयत्ता तिसरीच्या खेळ करू शिकू या विषयातील नृत्य या पाठात शिकणार आहोत. या पाठात आपल्याला हाताच्या बोटांची नावे तसेच हस्तमुद्रा, पाच प्रकारच्या हस्तमुद्रा शिकून घ्यायच्या आहेत. त्या कशा दाखवायच्या हे देखील आपण समजून घेऊ. त्याबरोबरच एक सुंदर असं अभिनय गीत आपल्याला इथे अभ्यासायला दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, एक निसर्गावर आधारित अभिनय गीत देखील आपल्याला या पाठात शिकून घ्यायचं आहे. चला तर मग तुमच्या सर्वांचा आवडीचा विषय नृत्य याचा आपण अभ्यास करू. धन्यवाद.